नमस्कार मंडळी मी पंजाब पचाटे पाटील आज सहा डिसेंबर दोन हजार बावीस कशी राहणार महाराष्ट्रातली पावसाची परिस्थिती त्यावरती एक नजर टाकणार आहोत आणि आपल्यासाठी एकदम ॲक्युरेट अंदाज या ठिकाणी देणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसाल सबस्क्राईब करून घ्या आपण मॅपमध्ये बघत असाल बंगालची खाडी अति उग्र झालेली आपल्याला दिसत आहे जो कमी दाबाचा पट्टा काल बंगालच्या खाडीत होता त्याचे अति तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरात झालेलं आहे म्हणजे आज जवळपास संध्याकाळचे चार वाजले सहा डिसेंबरचे आणि मध्यरात्रीपर्यंत डीप डिप्रेशन म्हणजे अति तीव्र कमी दाबा पट्ट्यात त्याचे रूपांतर होण्याची शक्यता आहे आणि तसेच त्याचा लँडफॉल आता क्लिअर झा होताना आपल्याला दिसत आहे जसा मॅप आपण बनवलेला आहे टी सी एम समोरचा डिप्रेशनच्या समोरचा तिथे जवळपास चेन्नई त्याचा केंद्रबिंदू राहण्याची शक्यता आहे आणि तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर हे धडकण्याची शक्यता आहे अजूनही चक्रीवादळ तयार होईलच अशी शक्य अशी गॅरंटी देता येत नाही हे आपण विषय लक्षात ठेवला पाहिजे मित्र तर बंगालची खाडी बरीच ॲक्टिव आपल्याला दिसत आहे त्यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण थोडंसं बदललेलं आपल्याला दिसणार आहे जवळपास आठ तारखेला याचा लँडफॉल चेन्नईजवळ झाल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातलं वातावरण बऱ्याच ठिकाणी बदललेलं दिसणार आहे त्यामध्ये दक्षिणेकडील काही जिल्ह्या असतील को सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली गोवा या जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता आपल्याला आठ तारखेला राहणार आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये फारशा पावसाची शक्यता राहणार नाही हा विषय विषय आपण लक्षात ठेवला पाहिजे त्यानंतर जालना औरंगाबाद बुलढाणा अकोला अमरावती नांदेड या जिल्ह्यामध्ये आठ ता आठ तारखेला आणि नऊ तारखेला तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो म्हणजे फार काही पावसाची शक्यता नाही असा माझा तरी अंदाज आहे मित्रो त्यानंतर जवळपास अकरा तारखेला महाराष्ट्रातलं वातावरण जवळपास क्लिअर होईल आणि दहा तारखेला परत कमी दाबाचा पट्टा हा अरबी समुद्रात ही चक्रकार स्थिती गेल्याच्यानंतर अरबी समुद्रात जवळपास दहा तारखेला याचा परत कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होईल आणि तो भारताच्या आ... समुद्र किनाऱ्यापासून लांब जाईल अशी आशा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण क्लिअर होण्यास मदत होईल असा माझा तरी प्राथमिक अंदाज आहे आणि आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचा अंदाज खरा ठरला तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर खूप पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये कुठला जरी झाला असेल दक्षिणेकडील काही बोटाच्या कांड्यावर एवढे जिल्हे सोडल्यास तर आपण अवश्य कमेंट करा जय जय महाराष्ट्र धन्यवाद